जनता राज्य न्यूज चॅनल आयोजित स्वागत नववर्षाचे या विशेष वृत्तांतात सोलापूर वासियांच्या संकल्पाविषयी जाणून घेऊयात मते. आता आपण सोनसाफा ज्वेलर्स या दुकानात आलेलो आहोत. इथे स्त्रियांसाठी 1 ग्रॅम गोल्डमध्ये सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये स्त्रियांचे आभूषण उपलब्ध आहेत सेलसाठी. तर त्याचा गेल्या वर्षीचा या सेलमधला अनुभव आणि पुढच्या वर्षीचा त्यांचा संकल्प आपण यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी निकिता शिंदे, सोनसाफा ज्वेलर्समध्ये मी कॅशियर म्हणून काम करते. तर गेल्या वर्षी 2023 आमच्या शॉपचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही कस्टमरला जास्त छान वाटावं म्हणून 25 खरेदीवर एक गिफ्ट साडी किंवा बँगल्स असंही देतो आणि सेल आमचा खूप छान होतो नेहमी. गेल्या वर्षी आम्ही अनेक महोत्सव ठेवले, मोती महोत्सव, मंगळसूत्र महोत्सव, नेकलेस महोत्सव, असे बरेच रिस्पॉन्स आम्हाला मिळालेले आहेत आणि 2024 आम्ही असेच करू असं सांगू शकतो. आता 2024 आणखीन जास्त सेल वाढवण्यासाठी किंवा जास्त करून लेडीज येत असत तर त्यांच्यासाठी जास्त आकर्षित होण्यासाठी तुम्ही कसं कसं म्हणजे सेल वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? सेल वाढवण्यासाठी आम्ही लेडीजसाठी जास्तीत जास्त व्हरायटीज ठेवू ज्वेलरीजच्या आणि त्याचे ॲड्स त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून इन्स्टा फेसबुकद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवू. मी ह्या मॅडमकडून त्यांच्या पुढील 9 वर्षाचा संकल्प जाणून घेतलेलं. मी पत्रकार रेणुका वठारे, मॅडमसोबत कॅमेरामॅन गायकवाड. आपण आता गोयल बॉम्बे फुटवेअर इथे या शूज दुकानात आलेलो. या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे आता हे जे सर आपल्याकडे थांबलेले आहेत या दुकानाचे मालक, यांची ही सध्या आता 4थी पिढी चालू आहे या व्यवसायामध्ये. तर त्यांना बहुतेक बाळकडून लहानपणापासूनच मिळालेले आहेत. तर त्यांचा गेल्या वर्षीचा अनुभव, ह्या व्यवसायातला अनुभव आणि पुढच्या वर्षीचा सर तुमचा काय संकल्प आहे याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. नमस्कार, माझं नाव राहुल गोयल. आमचा हा दुकान 60 ते 65 वर्षापूर्वीचा आहे, आजोपार्जित आहे. हा ह्या व्यवसायात आता ही 4थी पिढी काम करते आहे. मागच्या वर्षामध्ये ह्या गेल्या 2023 बोलायचं गेलं तर बरेच अप अँड डाऊन झालेत बिझनेसमध्ये. जसं मराठा आरक्षणचा एक मुद्दा, त्याच्यानंतर अजून बरेचसे काही कोरोनानंतरचा जो पिरियड गेला, तर कमी जास्त बऱ्यापैकी हा वर्ष गेला असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या वर्षात बिझनेस जो आहे तो माझा हाच व्यवसाय नाही, कुठलाही व्यवसाय घेतला तर जो मागचे 2 वर्ष गेले कोरोनाचे त्याच्यानंतर हा 2023 बरा राहिला, चांगला राहिला बिझनेससाठी. आणि 2024 हे आपल्या भारत देशासाठी सगळ्यांसाठी चांगलं जाईल असा माझा अंदाज आहे. कारण ज्या पद्धतीनं मार्केटची सध्या चालणं आहे, म्हणजे शेअर मार्केट बघा, गोल्ड मार्केट बघा किंवा हा इतर व्यवसाय बघा, सगळ्यामध्ये सध्या तेजी आहे आणि ही तेजी कायम राहावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि आपल्या सगळ्यांना या 9 वर्षाच्या येत्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू. नमस्कार, आत्ता आपण जगदीश गोयल यांच्या गोयल या शूज दुकानात आलेलो आहोत. गेली नवी पेठमध्ये गेली 20 ते 25 वर्ष यांचा हा सेलचा व्यवसाय आहे. इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे शूज आणि चपला विक्री होत असतात. तर त्याचा गेल्या वर्षीचा अनुभव काय आहे ते आपण त्यांना विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. गेल्या वर्षीचा तुमचा अनुभव शेअर करा. मी यंदा या वर्षी खूपच म्हणजे असं पाहिजे तर त्याप्रमाणे मार्केट उठलं नाही. हेच कोरोनाच्या टाईमच्या नंतर जे थोडंफार साधारणपणे चालायला पाहिजे त्या पद्धतीने चाललं नाही. अजून मार्केट एवढं उभारलं नाही आहे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सेल डाऊन होत चाललं आहे. आणि असं पाहायला गेले तर मी खूप प्रयत्न करतो की ग्राहकांकडे नवीनच्या नवीन व्हरायटी असायला पाहिजे, त्यांना त्यांच्या मनाला पटेल त्या पद्धतीने माल मिळावा म्हणून आम्ही आमचं पूर्ण सहकार्य करतो. सर, आता पुढच्या वर्षी तुमचं जास्तीत जास्त सेल वाढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात किंवा नवीन संकल्प काय राहणार आहे? आमचं जे कसं आहे मार्केटमध्ये कस्टमर आले त्यांना त्यांच्या मनापर्यंत मनपसंत व्हरायटी मिळावं
एक आमचा उद्देश असतो त्या पद्धतीनेच आम्ही माल भरतो. नवीन व्हरायटीज, नवीन कंपनीज, वेगवेगळे डिझाईन, त्या पद्धतीनेच आम्ही व्यापारच्या जीवनसाठी इथं रुजू आहे. मार्केटमध्ये प्रसिद्धीसाठी काय करणार आहात तुम्ही? कुठलं माल भरतो? तुमच्या मनासाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते कुठल्या ना कुठल्या क्वालिटी, कुठल्या ना कुठल्या कंपनी, ते सगळे आम्ही मार्केटमध्ये आणून ठेवतो. सोशल मीडियाचा आधार मिळणार का? 100% घेणार, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी प्रत्येक कस्टमरकडं प्रत्येक जणाकडं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, त्या माध्यमातून त्यांना जाणार आहे आणि पोचणारच. म्हणून आम्ही मीडियाला हे करतो. सध्या पण रोनक क्रिएशन इथे आलेलो आहोत. नेटमध्ये खूप मोठं दुकान आहे आणि या क्रिएशनचे मालक रोनक शहा इथे आपल्यासोबत आहेत. तर त्यांचा गेल्या वर्षीचा या व्यवसायातला अनुभव आणि ते पुढे काय संकल्प करणार आहेत, नवीन वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांचा संकल्प काय राहणार आहे, याबद्दल आपण त्यांच्याकडनं थोडंसं माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कोविडनंतर कोविडला 2 वर्ष थोडा डिस्टर्ब होत असे आहोत. कोविडनंतर सध्या फार चांगला आहे मार्केट आणि वाढतच जाणार आहे आणि दरवर्षी आम्ही ग्राहकांना चांगल्यात चांगल्या सुविधा, चांगल्यात चांगली सर्विस आणि बेस्ट क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतो. त्यात भर म्हणून आता जे डिजिटल युग आहे तर ऑनलाईन सेवा पण आम्ही चालू करायच्या प्रगतीवर आहे, त्याच्यावर काम चालू आहे आमचं आणि कदाचित 1 ते 2 महिन्यात ऑनलाईन पण चालू होऊन जाईल. ऑफलाईन बरोबर ऑनलाईन नवीन कन्सेप्ट आम्ही घेऊन येतो. सर, लोकांचा प्रतिसाद कसा होता तुमचा? प्रतिसाद चांगला आहे. 3-3, 4-4 जनरेशनपासून लोक आमच्या तिथे जोडली गेलेली आहेत. जी मुलगा किंवा मुलगी छोटेपणीचा ड्रेस घेत होती, त्यांच्या मुलाचे मुलाचा ड्रेस घेत आहेत. म्हणजे 3 पिढी आमच्याबरोबर जोडलेली आहे. एवढा विश्वास, एवढा ट्रस्ट आणि एवढ्या क्वालिटीबद्दलची गॅरंटी आहे त्यांना. सर, नवीन वर्षाबद्दल तुम्ही काय शुभेच्छा देऊ इच्छिता? नव्या वर्षाच्या सगळ्यांना अशा शुभेच्छा राहील. सर, हेल्थ ही सगळ्यात प्राईम इम्पॉर्टन्स आहे. सगळ्यांनी हेल्दी राहावे, वेल्दी राहावे आणि मानसिक आणि शारीरिक सुखी राहावे. सध्या तर आपण नवी पेठेतल्या MH कॉर्नर या ठिकाणी आलेलो आहोत. इथे लेडीजचे वेगवेगळे टॉप्स व्हरायटी आहेत. बघताय आपण सगळीकडे. कॅमेरा फिरवा थोडंसं. तर MH कॉर्नरचे मालक शोएब खान हे आपल्यासोबत आहेत. तर त्यांचा गेल्या वर्षीचा अनुभव आणि सध्या वर्षाला निरोप देऊन ते आता नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत आणि त्यांचा त्या पुढचा संकल्प त्यांचा काय राहणार आहे याविषयी आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. लास्ट इयर तो नाही, अभी कैसा शॉप ओपन होती है, अभी 10-15 डेज हुआ है. मेरा और एक शॉप था न्यू लेके, मैं वहाँ पे जैसा लास्ट ईयर के हिसाब से अच्छा ही था कस्टमर. अभी भी कैसा चल रहा है, बट यार मार्केट का थोड़ा अप एंड डाउन रहते हैं. कोई महीना अच्छा या सीजन वाइज कस्टमर ज़्यादा रहते हैं, वो हिसाब से कैसा स्टीम हुए हिसाब से. अभी कैसा मेरे पास 100 रुपीज़ से जैसा टॉप से स्टार्ट है, कम रेट से जैसा पूरा हाई रेंज से. पुढच्या वर्षीच्या नवीन संकल्प काय राहणार आहे तुमचं, सेल वाढवण्यासाठी म्हणा किंवा नवयुवकांना काय संदेश देऊ इच्छिता? आने वाले इयर में तो वही है, कैसा कम से कम रेट रखे, अच्छी क्वालिटी बेचना, कस्टमर को अट्रैक्शन करना, सेल ज़्यादा. अभी कैसा कस्टमर का सेल ज़्यादा अट्रैक्ट होती है, तो सेल के हिसाब से ही कैसा वही है आगे आने वाले इयर. नवीन युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? यंग जनरेशन में मैडम स्टार्टिंग का सब पहले जैसा बिगिनिंग में स्टार्ट करने का, मतलब आप कितना जितना भी छोटे से आप स्टार्ट कर रहे हो, पहले आप कैसे स्टार्ट करेंगे तो जैसा आपको समझ में आएगा आगे क्या है क्या नहीं. मार्केट बदल तुमसे क्या अनुभव है अभी कैसा? जैसा मैडम अभी तो ऐसा अपना 5 ईयर्स से चल रहा है, ऐसा अच्छा है कस्टमर हुए अपने जैसा अपने अपने स्टॉक के ऊपर क्वालिटी वाइज कैसा आप रखते हो स्टॉक वो हिसाब से है. रेट वाइज आप क्वालिटी अच्छा रखिए, रेट कम रखेंगे तो जैसा कस्टमर ज़्यादा रेगुलर आते हैं. सध्या आपण नवी पेठेतल्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे गेल्या वर्षीचे त्यांचे अनुभव आणि पुढच्या सध्या वर्षाला निरोप देऊन पुढच्या वर्षाचे त्यांचे संकल्प जनताराच्या न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये जाणून घेत आहोत. तर आपण सध्या आपण पायल साडी सेंटर या ठिकाणी आलेलो आहोत. तर या साडी सेंटरचे मालक आपल्यासोबत आहेत. तर ते
गेल्या वर्षीचा त्यांचा अनुभव या व्यवसायातला आणि सध्या वर्षाला निरोप देऊन पुढच्या वर्षी त्यांचा जो संकल्प असेल याबद्दल ते सांगतील. सर पहिल्यांदा आपली ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव कुणाल सावला. गेल्या 4 दशकापासून आपला व्यवसाय चालू आहे. लग्नसराई निमित्त सध्या खूप नवीन कलेक्शन बाजारात आलेलं आहे. खास डिझायनर शालू, ब्रायडल शालू, घागरा यातून खास त्याचा प्रतिसाद आम्हाला भरपूर मिळालेला आहे. आणि ऑनलाईन बाजार याचा सध्या ट्रेंड आहे आणि आपण त्याच्यावर बरेचसं काम करून 1-2 महिन्यात आपण ऑनलाईन स्टोअर आमच्या आहे त्याच्यावर आपण चालू करत आहे. नवीन वर्षानिमित्त नवयुवकांना किंवा नागरिकांना तरी काय संदेश देऊ इच्छिता? नवीन वर्ष सगळ्यांना पहिल्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात यावेळेस पहिले 4 महिने 21 महिन्यापर्यंत लग्नसराई खूप जोरात आहे. या निमित्ताने आम्ही नवीन कलेक्शन आता प्रोसेसमध्ये आणून फेब्रुवारी मार्च हा महिना ज्या ग्राहकासाठी नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन कल्पना तयार करून नवीन व्हरायटी त्याचे जे सिल्कचे प्रोडक्शन आहे त्याचं काम चालू आहे सध्या. आणि यावेळेस लग्न स्थळीच्या निमित्त ग्राहकांना नवीन व्हरायटी मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. तर आत्ता आपण ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये राम कटलरी बिल्डिजमध्ये आलेलं आहोत. ते दुकानाचे मालक आपल्याकडे इथे गप्पा मारण्यासाठी आहेत. तर सर तुमचा गेल्या वर्षीचा अनुभव आम्हाला शेअर करा. गेल्या वर्षी पासून म्हणजे लॉकडाऊनपासून माझा सध्या मार्केट बंद आहे. ऑनलाईनमुळं मार्केट बंद झालेलं आहे. म्हणजे काय ऑनलाईनमुळं धंदा खूप पडला पडलेला आहे. मग तुमचं सेल वाढवण्यासाठी किंवा तुमचं नवीन वर्षासाठी संकल्प काय राहणार? काय गेल्या काय असं काय काय ऑफर वगैरे घेण्यात काय चाललं आहे इतिहास काम करावे. मध्यपासून करू नये. आपलं घर व्यवस्थित बघाव. माझी नवीन वर्ष तुम्हाला सुखी समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ. नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या आजच्या 31 डिसेंबरच्या सध्या वर्षात आपण नवी पेठेत आलेलो आहोत. इथे व्यावसायिक जे आहेत ते गेल्या वर्षीचा अनुभव आणि पुढच्या वर्षीचा जे संकल्प आहे त्याच्याविषयी आपण आज शगुन सारी सेंटर याला भेट दिलेले आहेत. आणि शगुनचे मालक राहुल रोहिडा हे आपल्यासोबत आहेत. तर त्यांचा गेल्या वर्षीचा अनुभव काय आहे आणि ते नवीन वर्षात काय संकल्प करणार आहेत याविषयी त्यांच्याकडून थोडंसं आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. सर गेल्या वर्षीचा तुमचा अनुभव काय होता याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. गेल्या वर्षीप्रमाणे या म्हणजे आत्तापर्यंत चांगला होता बिझनेस. ऑनलाईन आल्यामुळे ना जेव्हापासून ऑनलाईन खरेदी करतात लोक त्यामुळे थोडं बिझनेस डन झालेला आहे. सर आता पुढच्या वर्षी तुमचा सेल वाढवण्यासाठी तुम्ही नेमकं काय संकल्प केलेला आहात किंवा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुमचा? जाहिरात्र करण्यासाठी म्हणजे लोकांना कस्टमर सर्व्हिस देणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.